देवेंद्रजींनी मागचा अर्थसंकल्प सादर केला होता, त्यावेळी अध्यक्ष महोदय अमृत काळातील अर्थसंकल्प आहे असं ते म्हटले. अध्यक्ष महोदय 2023 साली त्यांनी ते जाहीर केलं. आता या अमृत काळाचं नक्की काय झालं हे आज दादांच्या अर्थसंकल्पात कळायला पाहिजे होतं. अध्यक्ष महोदय या परामर्श काहीतरी उल्लेख थोडा तरी पाहिजे होता. आणि अध्यक्ष महोदय देवेंद्रजींनी पंचामृत सुद्धा याच अर्थसंकल्पात दिलेलं होतं. त्या पंचामृताचं काय झालं त्याचा थोडा बहुत तरी उल्लेख व्हायला पाहिजे होता. कारण शेवटी आपण मागच्या वर्षी काय म्हटलो ते पुढच्या वर्षी विसरून नवा अर्थसंकल्प मांडणं हे तसं इनडायरेक्टली मी थोडं जास्त म्हणतोय पण अनैतिक आहे. मागं हे केलं, आता त्याचा हा रिझल्ट आला आणि आता आम्ही पुढे हे करणार आहे. ही कंटिन्युटी मला मागच्या आणि या अर्थसंकल्पात अध्यक्ष महोदय दिसत नाही.